421 भाषेचा उपयोजन लक्षी अभ्यास पुस्तक एक मराठी भाषेचा विविध क्षेत्रीय अभ्यास घटक एक भाषेच्या उपयोजनाची विविध क्षेत्रे. त्यातला पहिला पॉईंट आहे भाषा एक सामाजिक संस्था. भाषा आपले अनुभव विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. उदाहरणार्थ या ठिकाणी काय आहे की दमलेला जर पाहुणा असेल तर त्याने न सांगता आपण त्याला पाणी देतो, किंवा आपल्या घरातील ज्या व्यक्ती असतात त्या माणसं तर खुणा करतात, चहा हवा आहे का, चहा बनवा यासाठी खुणा करतात. तरी खूण ही जी आहे ही देखील एक प्रकारची भाषा आहे. या खुणेन देखील काहीही न बोलता आपण संज्ञापनाचे कार्य हे होत असे. येथे जाहिराती लावू नका किंवा पुढे रस्ता बंद आहे यासारखी पाटी देखील आपल्याशी बोलत असते. म्हणजे माणूस एकच असतो तरी पण संज्ञापन त्या ठिकाणी घडून येते. ते एकतर्फी असते, संदेश दिला जातो, घेतला जातो, यालाच आपण संज्ञापन, विनिमय, संदेशवहन, प्रक्षेपण, संभाषण, विचारांची देवाणघेवाण इत्यादी अनेक शब्द वापरू शकतो. पशुपक्षी कीटक यांचीही स्वतःची स्वतःपुरती संज्ञापनाचे कार्य करणारी एक बोली असते. ही बोली त्या त्या जातीची अथवा कळपाची असते. सर्व माकडांची, सर्व मुंग्यांची, सर्व मांजरांची एकच संज्ञापन पद्धती असते त्यांच्या भाषेवरून. त्यांना हिंदी मांजर, जपानी मांजर असे ओळखता येत नाही. माणसांचं तसं नसतं. माणसांचे संज्ञापन साधन हे भाषा आहे. दर 12 कोसावर भाषा बदलते. आज भारतात 1650 मातृभाषा आहेत आणि हे आश्चर्याची गोष्ट वाटते. त्यामुळे आपण कानडी, कोकणी, वऱ्हाडी, खानदेशी, डांगी, पुणेरी असे माणसांचे गट पाडू शकतो. दुसरा जो मुद्दा आहे तो साहित्य आणि भाषा. भाषा ही दोन प्रकारची असते, एक सृजन आणि सजन. जी गोष्ट आपोआप सहजस्फूर्त असते त्याबाबत सृजन असा शब्द वापरतात. मात्र जी गोष्ट सरावाने, व्यासंगाने प्राप्त करता येते व उपयोजनकर्त्याच्या कौशल्यातून प्रतीत होते त्या ठिकाणी सर्जनशीलता असा प्रयोग केला जातो. भाषिक सर्जनशीलता वाढविण्यासाठी आपणास समानार्थी शब्द, पर्यायी शब्द, द्वयर्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते, व्याख्या, सूत्रे, दृष्टांत, लोककथा, पद्यपंक्ती, रूपके, प्रतिमे, प्रतीके, लोकगीते इत्यादींचा संदर्भान्वयी वापर करावा लागतो. हल्ली भाषेचा वापर विविध क्षेत्रानुसार वाढलेला आहे. साहित्य, प्रसारमाध्यमे, प्रशासन, समीक्षा, भाषाविज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, भूगोल, शिक्षणशास्त्र, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, दूरशिक्षण, अर्थशास्त्र, वाणिज्य व्यवस्थापन, पर्यावरण कायदा, भूगर्भशास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकीय, गणिती, संगणकीय अशा विविध विषय आणि क्षेत्रानुसार भाषेचा वापर बदलत आहे. व्यवहार भाषा ही कोरडी असते तर साहित्य भाषा ही रमणीय सुंदर असते. उदाहरणार्थ बहिणाबाई चौधरी निरक्षर असून देखील भाषेचा सर्जक वापर त्यांनी साहित्यात केलेला आहे आणि अनेकार्थता ही भाषेचं वैशिष्ट्य आहे. लोकसाहित्य, म्हणी, वाक्प्रचार, ओव्या यामध्येही अशी रमणीयता असते. साहित्याच्या भाषेतील शब्द सुलभ, साधे तसेच पर्यायी असतात. त्यात लक्षणार्थ तसेच सूचकता असते. साहित्याची भाषा ही अनेकदा उपमा, प्रतिमा अशा अलंकाराने नटलेली असते. या भाषेला वाचक श्रोत्यांवरील परिणाम महत्त्वाचा वाटत असतो. तो परिणाम अनेकात्म स्वरूपाचा असतो. वाचकांवर होणारी परिणामकारकता खूप महत्त्वाची असते. त्यामुळे श्रोते, वाचक यांच्यावर योग्य तो परिणाम घडविण्यासाठी सविस्तर वर्णन, पुनरावृत्ती येऊ शकते. साहित्याच्या भाषेत तार्किकता ही गोष्ट मोठ्या प्रमाणावर आढळत नाही. अनेकार्थता हे तिचे खास वैशिष्ट्य असते. तिसरा पॉईंट आहे प्रसार माध्यमातील भाषा वापर. एकाच वेळी अनेकांशी, हजारांशी संज्ञापन किंवा संभाषण साधू शकणारी कोणतीही गोष्ट प्रसार माध्यमात येते. माहितीचा, घटनेचा, मनोरंजनाचा, मतांचा, विचारांचा प्रसार करण्यासाठी जी माध्यमे वापरली जातात त्यांना प्रसार माध्यमे म्हणतात. वृत्तपत्र, आकाशवाणी, दूरचित्रवाणी, काही प्रमाणात चित्रपट, माहितीपट, नाटक, लोकनाट्य, पथनाट्य, कीर्तनासारख्या लोककला या सर्वांना आपण प्रसार माध्यमे म्हणू शकतो. खेडेगावात येणारी जोशी, पिंगळा, गोंधळी, कथेकरी बुवा, प्रवचनकार त्यांच्या अंगभूत कौशल्याने समाजाचे मनोरंजन करीत तसेच त्यांना उपदेशाचे डोसही देत. हे कौशल्य प्राप्त करावायचे असेल तर त्या त्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तींना गुरु करून घ्यावे लागते. आता आधुनिक काळात प्रसारमाध्यमांचे शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत, मात्र सर्वांमध्ये गोष्ट एक समान असते, ती म्हणजे भाषा. सर्वांचा कारभार निर्मिती भाषेच्या आधाराने चालते. प्रसारमाध्यमे हाताळण्यासाठी भाषा प्रभुत्व आणि भाषिक क्षमता गृहीत धरलेली असते. वृत्तपत्र हे प्रसारमाध्यम हल्ली सर्वच ठिकाणी
प्रसिद्ध आहे, ते वाचनीय अशा स्वरूपातलं नाही तर विविध प्रकारच्या रंगीत पुरवण्या, रंगीत जाहिराती याद्वारे ते पाहण्याजोगे म्हणजे दृक होत आहे. आकाशवाणी हे माध्यम जर आपण बघितलं तर ते श्रवणीय आहे, तेथे श्रोता आवश्यक ठरतो. दूरचित्रवाणी हे माध्यम पाहण्याजोगे आणि ऐकण्याजोगे असे दृकश्राव्य आहे, तेथे प्रेक्षक हा प्रेक्षक श्रोता अशा दोन्ही भूमिका करू शकतो. अथवा एखादी अंध व्यक्ती दूरचित्रवाणीवरील बातम्या, गाणी यासारखे कार्यक्रम एकाच वेळी ऐकण्याचेही काम करू शकेल. मात्र प्रसार माध्यमे आणि वाचक श्रोता प्रेक्षक यांना जोडणारे महत्त्वाचे माध्यम म्हणजे भाषा, हे मात्र नक्कीच आहे. चौथा पॉईंट आहे वृत्तपत्रातील भाषा वापर. वृत्तपत्र म्हणजे संपादकाच्या नेतृत्वाखाली बातमीदार, स्तंभ लेखक इत्यादींनी हजारो वाचकांशी साधलेले संज्ञापन असते. सुशिक्षित अशा सामान्य माणसाच्या जीवनात रोजचे वृत्तपत्र हे अगदी चहाच्या कपाइतकी आवश्यक अशी गोष्ट ठरलेली आहे. वृत्तपत्र हे एकतर्फी संज्ञापन नाही आहे. वाचकही आपल्या प्रतिक्रिया संपादकांना पत्रव्यवहारातून कळत असतात. ताज्या बातम्या देणे, माहिती पुरवणे, एखाद्या प्रश्नावर जनमत जागृत तयार करणे हा वृत्तपत्रांचा हेतू असतो. दैनिक, साप्ताहिक की पाक्षिक यावरही त्याचा मजकूर अवलंबून असतो. तालुका, जिल्हा, प्रांत, राज्य, राष्ट्रीय या पातळीनुसार दैनिकांची भाषा आणि विषय बदलू शकतात. तालुकास्तरीय वृत्तपत्र स्थानिक बोलीला जवळचे असू शकते. दोन दैनिकांची भाषा एकसारखी असू शकत नाही. इतकेच काय, एखाद्या वृत्तपत्रातील भाषा ही वेगवेगळी असू शकते. एकाच वृत्तपत्रात बातमी, अग्रलेख, स्तंभलेख, जाहिरात, राशीभविष्य वृत्तांत, मुलाखत असे विविध प्रकार असतात. आरोग्य, क्रीडा, परदेश वार्ता, चिंतन, बोधकथा, विनोद, व्यंगचित्राखाली वाक्य, ग्राफिटी, दिनविशेष यासारखी सदरे येत असतात. पाचवा मुद्दा आहे आकाशवाणी दूरचित्रवाणीवरील भाषा वापर. आकाशवाणी दूरचित्रवाणी या प्रसार माध्यमांबद्दल लोकांत अजूनही कुतूहल आहे. बायका, मुले, सुशिक्षित, अशिक्षित अशा सर्वांसाठी एकाच वेळी हे कार्यक्रम असतात. त्यातील काही मुलांसाठी, गृहिणींसाठी, तरुणांसाठी किंवा शेतकऱ्यांसाठी असतात. मुले हा गट लक्षात घेता सर्व तऱ्हेच्या मुलांसाठी तो एकच कार्यक्रम चालू असतो. नाटक हे विशिष्ट रुचीचे लोक पाहतील, मात्र आकाशवाणी दूरचित्रवाणी ही जात, धर्म, राष्ट्रीयत्व, लिंग, वय, आर्थिक स्थिती, अभिरुची अशा सर्व बाबतीत लोकांना एकाच वेळी एकत्र ठेवू शकणारी प्रसारमाध्यमे आहेत. अर्थातच अशा महत्त्वाच्या माध्यमांची भाषा सर्वांना सहज आवडेल, समजेल अशा स्वरूपाची असायला हवी. आपल्या जीवनाशी समरस होणारी ती भाषा हवी. सह्याद्री या मराठी वाहिनीवर कृषी दर्शन या सदरात अथवा पूर्वीच्या आमची माती आमची माणसं या सदरात गप्पा टप्पा या कार्यक्रमात अशी आपली वाटणारी भाषा येते. मात्र काही वेळेस विविध विषयावर चर्चा करणारी मंडळी इतकी इंग्रजी शब्द वापरतात की कार्यक्रम मराठी आहे की इंग्रजी आहे हेच कळत नाही. वय आणि प्रेक्षक श्रोत्यांचा स्तर लक्षात घेऊन भाषेचे नियोजन करावे लागते. भाषा सोपी हवी, अपरिचित बोधड शब्द शक्यतो टाळावेत. आकाशवाणी दूरचित्रवाणी ही प्रसार माध्यमे लोकप्रिय तितकीच प्रभावी आहेत. तेथे भाषेच्या लिखित विशेषणांपेक्षा भाषेच्या बोली विशेषांना अधिक महत्त्व द्यावे लागेल.